नमस्कार, स्वादिष्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण टुटी फ्रुटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी येथे दोन कच्च्या पपया घेतलेल्या आहेत, त्यातली एक कट करून घेतलेली आहे व एक कट कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्याला पपईची साल काढून घ्यायची आहे। आता याची आपल्याला मागची व पुढची बाजू कट करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे। तर आता या पपईची साल काढून झालेली आहे, आता ही आपण कट करून घेऊया। तर पपई कट करताना आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी कट करायच्या आहेत। आणि जर आत बिया वगैरे असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत। तर या फोडींना पण उभे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे आडवे चौकोनी तुकडे करायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे काप घालून घ्यायचे आहेत। आणि तुकडे करायचे आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व पपईचे तुकडे करून घेते। तर हे बघा, हे अशा प्रकारे आपली पपई कट करून झालेली आहे। आता मी ही दोन्ही एकत्र करून घेते। तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली होती, त्याच्यामध्ये मी पाणी उकळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे आपले पपईचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। व हे व्यवस्थित हलवून घेऊन याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। आपल्याला हे झाकण काढून घेऊन अधूनमधून हलवून घ्यायचं आहे व हे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण काढून बघूया आपण। तर हे बघा, आपले हे पपईचे तुकडे 80% शिजलेले आहेत, अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत। तर मी गॅसवर एक फ्रायपॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी एक कप साखर घेणार आहे व या साखरेमध्ये मी याच कपाने 1.5 कप पाणी ओतून घेणार आहे। आत्ता आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये मगाशे आपण जे शिजवून घेतलेले पपईचे तुकडे होते ते टाकून घ्यायचे आहेत। तर आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे व या फोडींमध्ये जो आपण हे साखरेचं सिरप केलेलं आहे ते पूर्ण ॲब्सॉर्ब करेपर्यंत ह्या फोडी शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या फोडींनी हा पाक पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतलेला आहे। तर आता या फोडी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तर मी या फोडी 3 बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत, कारण मला या 3 कलरच्या करायच्या आहेत। माझ्याकडे 3 कलर उपलब्ध आहेत, त्यामुळे मी 3 कलरच्या करणार आहेत। तर आता याच्यामध्ये 1-3 थेंब फॅनिला इसेन्स टाकून घेणार आहे प्रत्येक बाउलमध्ये। तर आता याच्यामध्ये मी लिक्विड कलर टाकून घेणार आहे। माझ्याकडे येलो कलरचा लिक्विड कलर आहे, तो मी एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे। तर तुमच्याकडे जे कलर उपलब्ध आहेत त्या कलरचं तुम्ही टुटी फ्रुटी बनवू शकता। आणि तुम्ही याच्यामध्ये पावडर कलर असले तरीही वापरले तरीही चालतील, साधारण 1/4 चमचा पावडर कलर वापरला तरी चालेल। तर आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे। याचप्रमाणे मी दुसऱ्या बाउलमध्ये पण एका बाउलमध्ये ग्रीन कलर व एका बाउलमध्ये रेड कलर टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहे। तर आपले कलर मिक्स करून झालेले आहेत। तर मी येथे एक मोठी चाळण घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी ठेवणार आहे आणि आपल्याला याच्यामधला पाक पूर्ण नितळून जाईपर्यंत ही ठेवायची आहे। आणि ही टुटी फ्रुटी आपली पूर्ण ड्राय झाली पाहिजे। तर ही तुम्ही एखाद्या कपड्यावर पण ठेवली तरी चालते। तर अशी मी वेगवेगळी ठेवणार आहे।
कलर आपले म्हणजे एकत्र अजिबात मिक्स होऊ द्यायचे नाहीत, नाहीतर याचा कलर त्याला लागू शकतो. तर ही टुटी फ्रुटी आपल्याला फॅनच्या हवेखाली ठेवायची आहे आणि ही आपल्याला उन्हात अजिबात वाळवायची नाही किंवा सुकवायची नाही. तर याच्यावर एक स्वच्छ कापड झाकून ठेवायचं आहे व रात्रभर आपल्याला ही अशीच फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायची आहे. तर मी ही टुटी फ्रुटी चाळणीतून काढून एका ताटामध्ये ठेवली होती रात्रभर फॅनच्या हवेखाली. तर आता सकाळी उठून बघितलेलं आहे तर किती छान झालेले आहे, एकदम ड्राय झालेली आहे ही टुटी फ्रुटी, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही एकत्र मिक्स केली तरी एकमेकांना त्याचा कलरही लागणार नाही. तर ही टुटी फ्रुटी तुम्ही सर्व बेकिंग प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता, उदाहरणार्थ पाव, ब्रेड, केक किंवा बिस्किट्स याच्यामध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ही टुटी फ्रुटी तुम्ही तुमच्याही घरी ट्राय करा व मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.